जर गेलो तर मोठी दत्तपूजा त्यांची तिथे असते आणि अनेक भाविक भक्त त्या दत्तपूजेला येऊन दत्त महाराजांचं दर्शन घेत असतात. त्या आदरणीय अण्णा प्रभुदास अण्णा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व तमाम वाहतूक सेनेचे पदाधिकारी, सर्व तरुण मित्र, वसंतदादा काठावले यांच्यावर असलेले सर्व सैनी, त्यांचं सर्वांचं स्वागत. बेलुलीचा 12वा खेळाडू आला नाही आणि आयोजकांनी येथे निर्णय घेतलाय, जर खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टी असेल, आपण याची नोंद घ्या. तर सामन्याला होणार सुरुवात, पंचांचा इशारा आलाय, पहिला सामन्याचा खेळ समाप्त झाला आणि आता मॅच नंबर 2. तर जरूर पहिला चेंडू राईट मोर द विकेट ना, हा चेंडू पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. दोन सलामीवीर समोर आंबिवली संघ खेळतो आणि सर्वांच्या माहितीसाठी आम्ही जरूर सांगू, नेरियाच्या नाईट स्पर्धेमध्ये या आंबिवली संघानं अगदी गोटेगर संघाला पाणी पाजलं होतं. अशी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि फलंदाज खेळतोय करण गनसोलकर आणि त्याला साथ देणारा निलेश घाताळे, वन ऑफ द डेंजरस क्रिकेटर. स्ट्रायकर एंडला करण, करण म्हटला तर व्यावसायिक दर्जाचा टिके माळीसर हा खेळाडू, अनेक तालुका नियामध्ये खेळताना पाहतो, स्टेट लेवलला खेळताना पाहतो, अगदी आंबिवली गावाचं नाव त्यांनी मोठ्या उंचीवर नेलं आणि आता गावासाठी खेळतोय. जेव्हा गावासाठी खेळताना याला आम्ही नेरे नाईट मध्ये पाहिलं तेव्हा अगदी चॅम्पियन बलाढ्य संघाला त्यांनी दुरला केला होता आपल्या गोलंदाजीनं आणि तो फलंदाज खेळतोय त्या करण. नितीन साठी 4 षटकांचा सामना, पॉवर प्ले 1, गावदेवी बेलिवली संघ सुद्धा. करण गणसोळकर कडे फार कमी वेळेमध्ये त्याला प्रदीर्घ असा अनुभव मिळालेला, आताच झालेली आहे चॅम्पियन ट्रॉफी आपण बघितली असेल रत्नागिरीला, चमकून आलेला आहे तो करण गणसोळकर तिकडून. नक्कीच आता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आंबिवलीला हा प्रयत्न जरूर झाला, डीप स्क्वेअर लेग कडे वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न आणि जरूर धावा पळून काढलं या चेंडूवर. टोटल रन्स 3 आणि संघाची धावसंख्या, राकेश म्हात्रेचं पहिलं षटक आणि संघाची धावसंख्या, ती धावफलकावर गुणसंख्या पाहिली बिनबाद 5. या जोडी जर मैदानावर सेट झाली, कारण निलेश गांताडे असा फलंदाज आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी तो ओळखला जातो आणि आता समोर गावदेवी आंबिवलीचं आव्हान, 4 षटकं म्हटली तर फायटिंग स्कोर उभा करावा लागेल आणि इथे करण गणसोळकरनं ती जबाबदारी स्वीकारल्या. राकेश म्हात्रे नेक्स्ट बॉल करण साठी, फुटबॉलचा वापर ऑन साइडला खेळतोय, दूरवर क्षेत्ररक्षक तैनात आहे, 2 धावेसाठी निघालेत, आउटफील्ड खूप सुरेख आहे आणि इथे 2 धावा पळून काढताना कुठल्याही डिफिकल्टीच येत नाहीये फलंदाजांना आणि आपण इथे पाहिलं करणला साथ देणार निलेश. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला, एकही मोठा फटका आला नाही, मात्र शांत सुरुवात सुद्धा म्हणता येईल 2 फलंदाजांकडून. 1 धावा 7, आक्रमण करतो, हल्ला चढवतो ऑन साइडला, बिग स्ट्रोक आणि पंचांचा इशारा आला षटकार. आणि या पहिल्या षटकानंतर व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी बसलेली आहे, त्यांचा आपण शाब्दिक प्रथमतः स्वागत करूया. सन्माननीय प्रभुदास अण्णा बोईर यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी, सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोडपालीचे आदरणीय सुभाषजी गायकवाड, विशाल घरत, वाहतूक संघटना गोळसुंदे विभागीय अध्यक्ष, त्यानंतर आदरणीय जीवन गायकवाड, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष, भूषण म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना खजिनदार, जाकीर खान समाजसेवक, कळंबोली युवा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आदरणीय अजय गुप्ता, समाजसेवक आदरणीय नूरबाई खान, ज्येष्ठ समाजसेवक धनंजय भोईर, लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष शिरवली विभाग देविदासजी भोईर, कळंबोली शहर प्रमुख रिपब्लिकन सेना विनोद जी गायकवाड, या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आंबिवली संघ इथे बॅटिंग करतो आणि आतापर्यंत एकूण धावा दाफलकर पाहिल्या तर 13 धावा आहेत. अगदी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहिला जिथे किरण गणसुलकरच्या बॅटमधून षटकार. आक्रमण करतोय निलेश काताड्या, याच ताकदीचा प्रचंड वापर. मी मगाशी म्हटलं अगदी गोटेगर संघाविरुद्ध एकतर्फी झुंज दिली होती, वन मॅन शो, अगदी अर्धशतकाच्या समीप पोहोचला होता. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप निलेशकडे आणि आता बेलवलीचं आव्हान. जेव्हा तुमच्या वाट्याला प्रथम बॅटिंग येते तेव्हा धावांचा डोंगर उभा करावा लागतो आणि आता सूर गवसलाय. मागच्या अगदी शेवटच्या चेंडूवर करणने एक षटकार दाखवला आणि आता निलेशनं अगदी आपल्या डावामध्ये ज्याला 3 चेंडूचा खेळ केला आणि वैयक्तिक योगदान 10 धावा. आक्रमण करतो अल्ला चढवतो डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र जरूर सीमारेषेच्या बाहेर. हा एक फटका येतो चौकार. काताडे एक षटकार दाखवला, त्यानंतर चौकार. करण गणसुलकर त्याला 7 देतो. 3 चेंडूचा सामना करणने केला आणि आता आंबिवली संघाची एकूण धावा दाफलकर पाहिल्या तर 23 रन्स. एकही गडी बाद नाहीये. रोशन सकपाल सर आमच्या समेत जॉईन झालेत, टीके माळी सर असतील, आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आणि सर्वांचे लाडक्या प्रभुदास भैरू रुफांना. नक्कीच आपण व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर त्यांचं अनेक सामाजिक कार्य, अगदी समाजसेवेचा पिंड जोपासणारं व्यक्तिमत्व. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतो, आणखीन एक मोठा फटका घेण्याची तयारी दाखवली, जरूर नकार दिला करणनं. क्षेत्रक्षण तिथे खूप छान झालं आणि तिथे संघ धावफलक आता मजबूत धावफलक पाहायला मिळतो. एकूण धावा धावफलकावर 24 रन्स. चांगली धावसंख्या. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रणय गायकर. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, तो महागडा ठरलाय थोडासा या षटकामध्ये. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू इनसाइड सर्कल आपण पाहिलं. डीपकडे जरूर हा प्रयत्न झाला, सिंगल मिळणार. एकने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या येते 25. 25 रन्स. गडी अजूनही बाद झाला नाही. चांगली भागीदारी सुद्धा म्हणता येईल. सलामीवीराने 7 कशी द्यायची याचं उत्तम उदाहरण दाखवलं. करण गणसुलकरनं जबाबदारी स्वीकारली आणि खेळामध्ये हेच महत्वाचं असतं. चांगली उपायोजना. आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा निलेश. आक्रमण करतोय. मी मगाशी म्हटलं का निलेश थांबणारा नाहीये, नेहमी आक्रमक सातत्यानं आणि आता रुद्ररूप धारण केलं हा षटकार. तर या 6 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोर 31. आता धावफलक वेगानं पुढे झुकलाय. निलेश गाताडेनं आक्रमक. आतापर्यंत 2 षटकार, 8 चेंडू मध्ये 22 योगदान आणि संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा धावफलकर 32. सामन्यातील पूर्वार्ध षटक. सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन झालं. मी पुनश्चा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आज प्रेक्षक वर्ग स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय श्री वसंतदादा काठवल्या उपसभापती चषक. 4 दिवस या स्पर्धेची आपण रंगत पाहणार आहोत. फर्स्ट प्राईज 1 लाख, सेकंड प्राईज 50,000, थर्ड प्राईज 25, चतुर्थ पारितोषिक 25,000. मालिका विराला बाईक्स होत्या. खूप चांगली स्पर्धा. टीके माळी सर, 1 लाखाची स्पर्धा आणि बाईक म्हणजे आणि ट्रॉफी सुद्धा सुंदर आहेत. अगदी ट्रॉफी सुद्धा लक्ष वेधून घेणारा आज मोठ्या संख्येनं सर पाहुणा वर्ग सुद्धा आणि अगदी सुंदर वातावरण. 2 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावरती 32. सागर खरं तर भातांचं मैदान आहे ना, हे मिनी वानखेड आहे. आपण वरून बघा, अगदी स्टेडियम मध्ये बसल्याचा फील सगळ्यांना येतो. आजूबाजूला डोंगर आहे, तिकडे पण प्रेक्षक बसलेत बघा त्या बाजूला. म्हणजे प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये जशा स्टेप्स वर बसून मॅचचा आनंद घेतात, डीवाय पाटील स्टेडियम असू द्या, ब्रेबॉन असू द्या, वानखेडे, तसा फील या मैदानावर होतो. स्पेशल नाईट टुर्नामेंट
ज्या मैदानावर खेळवले जाते ते मैदान म्हणजे भातांचं मैदान। नक्की सुंदर नजराणा आहे। तिसरं षटक पहिला चेंडू दबाव वाढला असेल बेलोली संघावर, कारण निलेश आक्रमक झालाय, तो आता पूर्ण सेट झाला, मात्र पंच इशारा करतील। हा चेंडू अवंतर धामेने संघ पुढे सरकेल। एकूण धावा फलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली तर 34। आर्यन पाटील आहेत आंबिवलीचे 12वे खेळाडू, सुदर्शनने आम्हाला माहिती दिली ते आता 10वीला आहेत आणि उद्या त्यांचा पेपर सुद्धा आहे। मात्र क्रिकेटची हौस आहे, अगदी नसा नसा मध्ये क्रिकेट आज गावाचा सामना पाहण्यासाठी जरूर आलाय। ऑन साइड ला आता थोडी लाईन आणि लेन खराब, गोलंदाज अभिषेक चोरग्या। राकेश मात्रेच्या षटकामध्ये 13 पाहिल्या आणि त्यानंतर प्रणय गायकर महागडा ठरला, 19 दिल्या आणि आता अभिषेक आहे। दबाव थोडासा वाढलाय बेलवलीवर आणि इथे विकेट मिळणं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असेल। विकेट मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करायचा, मात्र करण गणसोलकर सेट झालाय आणि त्याला साथ देणारा निलेश काताडे। एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 35 रन्स। करणसाठी आक्रमक पवित्रा फुटवरचा वापर केला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडतोय, बॅकअप खूप चांगलं। एक धाव मिळेल, एकने धाव फलक पुढे सरकेल आणि एकूण धावा 36। षटक क्रमांक तिसरा, तर पुढचा सामना होणार आहे। मी जरूर विनंती करेन आयोजकांकडून आम्हाला माहिती मिळणार आहे। यस यस सभापती चषक सन्माननीय श्री वसंतदादा काटवले। या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ पहिला गडी बाद झालाय, नितीन पाटील आलाय, आंबिवलीचा मास्टर माइंड खेळाडू, अगदी चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो। करण गणसोलकरने त्याला कानमंत्र दिला, कारण प्रमुख गडी बाद झाले, मात्र निलेशनं सलामीवीरांचं योगदान द्यायचं ते काम केलं। निलेशनं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 22, दोन मोठे षटकार दाखवले, एक चौकार आणि पूर्णपणे मैदानावर त्यांनी आपली वादली खेळी दाखवली। आता एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या 36, एक गडी बाद। गोलंदाज अभिषेकला हे सक्सेस मिळालं आणि आता स्ट्रायकर एंडला नितीन पाटील आले आले आक्रमण करतो ऑन साइडला, जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, थोडा आमच्या नजरे आड, मात्र हा फटका जरूर गेलाय। 4 धावेसाठी चौकार। डामाची सुरुवात केली नितीन पाटील, 4 धावे, संघाची एकूण धावसंख्या दाफलकावर 40। चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आंबिवली संघाची। अभिषेक नेक्स्ट बॉल नितीन साठी, आक्रमण करते, हल्ला चढवते, एक चौकार आणि हा बिग शॉट, दमदार स्ट्रोक। पंच इशारा करतील, लॉंग ऑनच्या वरून ठोकलाय हा आणखीन एक षटकार। डीजे मास्टर, एक चौकार आला त्यानंतर एक षटकार, दोन धावेनं आपण पाहतो, दोन चेंडूवर आक्रमण केलं नितीनं, पूर्ण सेट झाला। आणखीन एक मोठा फटका डी फाईन लेग कडे आउटफील्ड मध्ये अडताला आणि हा एक चौकार।
खेल संपला धाव संख्या अपन पाहतोय आंबिवली संघाचा 50 धावा पूर्ण झालेत। अगदी पूर्वार्धामध्ये निलेश ने केलेली दमदार सुरुवात, करण ने दिलेली त्याला 7 आणि आता नितिन पाटील आक्रमणाचा प्रयत्न। फास्ट क्रिकेट मध्ये तुम्हाला हेच दाखवावं लागतं, प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं। आणि आता एकंदरीत पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला, हे षटक संघासाठी महागडे निश्चित ठरलं, कारण पहिल्या षटकामध्ये 13-19 आणि आता 18 आल्यात। 3 षटक संपली, एकूण धावा दाखल कर 50, 4 षटकांचा सामना आहे। तर दुंद्रे विरुद्ध ट्रॉम्बे या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो त्यासाठी संपर्क साधा। सागर खरं तर प्रभुदास अण्णा यांना पुढचं शेड्यूल सगळं त्यांचं टाईट आहे, पुढे त्यांना भरपूर मॅचेस आणि भरपूर ठिकाणी जायचं आहे, त्यांचं आपण स्वागत इथे करून घेऊ आम्ही। आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय वसंतदादा काटावले यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रभुदास अण्णा यांचं स्वागत करावं। त्यांच्या समवेत सन्माननीय सुभाषजी गायकवाड, विशालजी गरत, जीवन गायकवाड, भूषण म्हात्रे या सर्व पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। प्रभुदास अण्णा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तर प्रभुदास भोईर रूप अण्णांचं इथे स्वागत होते आमचे सर्व आयोजक। सन्माननीय प्रभुदासजी अण्णा भोईर, सुभाषजी गायकवाड, विशालजी गरत, जीवन गायकवाड, भूषण म्हात्रे, जाकीर खान, अजय गुप्ता, नूरबाई खान, धनंजय भोईर, देवीदासजी भोईर, विनोदजी गायकवाड या सगळ्या मित्र परिवाराचं, वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी त्यांचं या उपसभापती चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। प्रभुदास अण्णा जिथे जिथे जातात तेव्हा त्यांचा हा सगळा मित्रमंडळींचा ताफा अगदी बरोबर। जीवनजी गायकवाड गरत, वाहतूक सेना गुरुसिंधु अध्यक्ष, सन्माननीय जीवन गायकवाड रिपब्लिकन से अध्यक्ष रायगड जिल्हा, भूषणजी म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना खजिनदार, समाजसेवक जाकीर खान कळंबोली, युवा अध्यक्ष अजय गुप्ता, समाजसेवक नूरबाई खान, ज्येष्ठ समाजसेवक धनंजय भोईर, देवीदास भोईर लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष शिरवली विभाग, कळंबोली शहर प्रमुख रिपब्लिकन सेना विनोदजी गायकवाड, आमचे सुनील पाटील पत्रकार जॉईन झालेले आहेत, सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आमच्या नावड्याचे दर्शन पाटील, नावड्याचे आमचे दर्शन पाटील यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत। मोहन पाटील इथे आलेले आहेत, मोहन पाटील सोमटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, मोहन पाटील यांचा सन्मान सत्कार इथे आपण करतोय। मारुती काठवले यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद प्रभुदासजी भोईर सर्वांचे लाडके अण्णा, त्यांना मनापासून आम्ही या उपसभापती ट्रॉफीमध्ये त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। सागर तर पंचांचा इशारा आलाय या संपायर सिग्नल, गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि जरूर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थर्ड अंपायर, तर जरूर आमचे टीव्ही अंपायर, आमचे आयोजन कमिटी मेंबर्स जरूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील। मात्र एकूण धावा दाखल कर पाहूया 51, तर धुंद्रे विरुद्ध ट्रॉम्बे जो पुढचा सामना होणार आहे, मी
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन. धुंद्रे विरुद्ध ट्रॉम्बे संघ जर आला असाल तर आम्ही आपल्याला विनंती करतो का आपण लगेच संपर्क साधा. बोलूया आपण मॅच कडे. नितीनचा झंझावात जरूर, तो सुद्धा शांत बसण्यास तयार नाही. वेगानं धाव पूर्ण करतोय आणि या दोन धावेच्या मदतीनं आता धावफलकावर आंबिवली संघाची वाटचाल पाहिले. 53 धावा आंबिवली विरुद्ध दोन हात करताना संघ पाहतोय पेलवल्या. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना. आज 8 आमंत्रित संघ खेळणार आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये एक संघ क्वालिफाय असेल टॉप 4 मध्ये. ज्या हनुमान गेट संघ भातान, श्री दत्त क्रिकेट संघ भातान, कैलासवासीय संजय 11. हा फटका दमदार स्ट्रोक नितीन पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा तडाखा आणि धाव संख्या मात्र आता मजबूत. धाव फलक 1 धावा 59 59 धावा. दोन षटकार नितीन पाटील तिसऱ्या क्रमांकावर आलाय. त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं आणि आता मात्र नितीन नावाचं वादळ. एक आक्रमक खेळी, हटके प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर आतापर्यंत संघासाठी तो खूप चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक तडाखा ऑन साइडला, मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक. दावेसाठी प्रयत्न जरूर झाले. बेलवली संघाची गोलंदाजी थोडी कमकुवत पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकापासून अगदी जो धावांचा ओघ वाढतच राहिला आंबिवलीचा आणि आता 1 धावा धावफलकावरती 61. जनार्दन भोपी, आमचे दहिलूचे पाहुणे जनार्दन भोपी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मनीष जळेला आपण इथं जरूर पाहतोय. नितीन पाटील, करण गणसुलकर बाद झाला. नितीन निलेश काताळेचा सुद्धा आपण योगदान पाहिलं, खूप छान होतं संघासाठी. आणि आता निलेश पाटील बाद झाला फलंदाज नितीन पाटील. आणखीन एक धक्का, 61 धावा धाफलकर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला. 61 धावा 61 झालेत आणि आता 62 करायचे. देणं बाकी आहे आणि खेळाडू होता प्रवीण भोईर, भातानगावचं ब्रँड, अगदी आक्रमक बलवान खेळाडू प्रवीण भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. तर प्रवीणची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. सागर स्वागत कक्षामध्ये आपण वळतोय फक्त 5 मिनिटांसाठी. प्रवीण, या लवकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आमचे पाहुणे केवल महाडिक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी विनंती करतो वसंतदादांना की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कॅमेरामन केवल महाडिक, फेसबुकवर सोशल मीडियावर भरपूर त्यांच्या पोस्ट पण आपण पाहत असतो. केवल महाडिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचा सन्मान, त्यांचं स्वागत या उपसभापती ट्रॉफीमध्ये आपण इथे करतोय. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे सचिव सुतार सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सुतार सर, सचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन, आदरणीय सुतार सर. त्यानंतर नितीन जोशी, नवी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन, यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आमचे पत्रकार असोसिएशनचे सिनियर पत्रकार आदरणीय सुतार सर आपल्या लेखणीतून सर्वत्र सर्व प्रकारच्या बातम्या पत्रकामध्ये आणणारे आदरणीय सुतार सर. नवी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन नितीन जोशी, एक यंग पत्रकार, तरुण पत्रकार नितीन जोशी यांचा सन्मान स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे सदस्य रईस शेख यांनाही विनंती आहे, रईस शेख साहेबांना, की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। सागर यानंतर कोणता सामना आहे? ट्रॉम्बे कोलीवाडा वर्सेस दुंद्रे। दुंद्रे वाले कैप्टन आलेले आहेत, दुंद्रेचे कैप्टन ट्रॉम्बे कोलीवाडा या टीम च्या कॅप्टनला विनंती आहे की या आपण लगेच या। उपसभापती चषक आपण इथे पाहतोय, पत्रकार मित्रांचा सन्मान जे सुनील पाटील यांचे सगळे मित्र आहेत, सुनील चे सगळे मित्र आहेत। सुनील पाटील गरदर भातांचा एक चांगले पत्रकार, खारमीचे भाऊजे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। खारमीचे भाऊजी, खारमीचे भाऊजी थांबा तिथे सर, भाऊजी खारमीचे भाऊजींचं स्वागत। एमएससीबी कर्मचारी सहकारी संस्था पनवेल रायगड जिल्हा संचालक पदावर ज्यांची आताच नेमणूक झालेली आहे ते आमचे विश्वनाथ ठाकूर यांचा सन्मान आम्ही इथे करतोय, त्यांचा सत्कार इथे करतोय। विश्वनाथ ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन आपला सन्मान, विश्वनाथ मस्कर यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आमचा सन्मान स्वीकारावा। एमएससीबी कर्मचारी सहकारी संस्था पनवेल रायगड जिल्हा संचालक पदावर नेमणूक झाल्याबद्दल विश्वनाथ मस्कर यांचा हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन। मी वसंतदादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। आणि साप्ताहिक वेद विकासाचे संपादक सुनील पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदावर नेमणूक झाल्याबद्दल सुनील पाटील यांचाही सन्मान आम्ही इथे करतोय वसंतदादांना। आणि आमचे अध्यक्ष केवल महाडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी सुनील पाटील यांचा सन्मान करावा। सुनील पाटील हवे चेंडू मारलाय आणि हा झेल सुटतोय। सुनील पाटील खरं तर भातांमध्ये या परिसरामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या साप्ताहिक वेद विकासाचा या पत्रकातून नेहमी मांडत असतात। ते सुनील पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन उपाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सन्मान आपण इथे करतोय। ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर आणि आमचे रोशन सकपाळ यांच्याकडे। तर नक्कीच सर, नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल। ट्रॉम्बे आणि दुंद्रे या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय। तर सामन्याला सुरुवात झाली, जरूर आपण इथे पाहिलं अपील मध्ये उत्साह जरूर, टार्गेट मोठ आहे। आंबिवली विरुद्ध फाईट पाहतोय आपण, जरूर बेलवली दोन्ही संघ बलवान आहेत। तर टीके माळी सर, आमच्या आदर्श नामांकित निवेदक, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकतो ते सर्वांचे लाडके टीके माळी सर, एक शिक्षित व्यक्तिमत्व। आज आपण त्यांना ओपनिंग सेरेमनी मध्ये पाहिलं, उद्घाटन सोहळा श्री वसंतदादा काटवले माजी उपसभापती चषक, आणि सर अगदी काही वेळात जॉईन होणार आहेत जरूर त्यांनी सांगितले। तर वेब सलून कडून इथे बघा, जरूर मॅच कडे आम्ही जरूर वळणार आहोत, एक सुवर्ण संधी काय मॅन ऑफ द मॅच साठी। वेब सलून कडून जो मानकरी असणार आहे मॅन ऑफ द मॅच चा, त्याच्यासाठी एक दिवसासाठी पूर्ण त्याचा जो त्याला हेअर कटिंग किंवा त्याची आणखीन स्टायलिश काय असेल तर ती त्याला मोफत दिली जाईल। नक्कीच करण गणसोलकर म्हटला तर अगदी दर्जेदार क्रिकेटर आहे, नामांकित क्रिकेटर गावासाठी खेळतो आणि स्वर्गवासी शांताराम भगत प्रतिष्ठान आंबिवली हा संघ इथे खेळतो, विनायक भगत संघाचे पुरस्कर्ते आहेत। आणि आता धावा करायचे विजयासाठी, टार्गेट 62 आणि आतापर्यंत धावा पाहिल्या।
तर आंबिवलीला पेनल्टी होती म्हणजे आता धावा करायचे तर 60 धावा। आक्रमण करतो, हल्ला चढवतो, फलंदाज होता या वेळेला आकाश चोरगेच्या बॅट मधून षटकार। पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावा 9, टार्गेट होतं 60 चं। जरूर आपण इथे पाहूया रोशन सर जी सुरुवात केली आंबिवलीनं, निलेश होता, करण होता, साथ दिले नितीन नाणे, आता जर सामना जिंकायचा असेल बेलवलीला तर आकाश, आपण पाहतो फलंदाज आकाश चोरग्या त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे। तो मैदानावर सेट झाला, ज्या पद्धतीनं निलेशचा हल्ला बोल होता नितीनचा, तो गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकतो आणि आता इथून पुढे सामना पाहण्यामध्ये वेगळी मजा येणार आहे, कारण एकूण धावा 10 फलकावरती, टोटल रन्स 8 धावा। तर गोलंदाज आलाय निलेश कातडे। प्रशांत सर अजूनही ट्रॉम्बे संघ आला नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा संपलाय। तर निलेश खाताडे 60 धावा करायचे आणि स्ट्रायकर एंडला बेलवलीचा हार्ड हिटर राकेश मात्र्या। पहिला चेंडू स्विंग होणार आणि इथे खूप चांगले यष्टी रक्षण, पहिला गडी बाद संतोष पाटील बेलवली हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना आणि आता येणारे 17 चेंडू आणि 51। स्वर्गीय सारखा हार्ड हिटर फलंदाज नॉन स्ट्रायकरला आणि सफलता मिळाली ती निलेश घाताडेला, एकूण धावा 10 फलकावरती 9। आक्रमण करतो, हल्ला चढवतो, चेंडू ऑन साइडला आणि डामाची सुरुवात केली बेलवलीच्या अजय पाटीलना, आमच्याकडे सुद्धा ती ताकद आणि हा षटकार। नावाची सुरुवात केली अजय पाटीलना आणि चोख प्रत्युत्तर दिलं निलेश घाताडेला, पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती मात्र हा षटकार। पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटला स्पर्श जरूर केला मात्र जो पक्का निर्धार केला होता अजयनं तो फटका खेळण्यामध्ये त्याला यश मिळालं नाही आणि जरूर इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल। ट्रॉम्बे संघाचे प्रतिनिधी लक्ष असू द्या, मगाशी आंबिवलीला पेनल्टी दिल्या आणि आयोजकांनी सांगितलं कुणालाही माफ करणार नाही, कुणाची गय केली जाणार नाही। येणारी 15 चेंडू 44 निलेश कातडे, आक्रमण करतो, हल्ला चढवतोय आणि आता स्ट्रायकर एंडला आकाश चोरग्या,
हा बेलवलीचा पोलाड मैदानावर जास्त वेळ रोशन सर टिकून राहिला तर तो सामना सहज खेचू शकतो आणि फटका आला षटकार। तर छोटासा क्रिकेटर सुद्धा आले रोशन सर बघा गाणी लागल्यानंतर त्याचा डान्स सुद्धा आम्ही पाहतोय। क्रिकेटची प्रचंड हौस आहे आणि इथे आकाश सोरग्या दोन षटकार आतापर्यंत त्यांनी चेंडूचा सामना केला पाच वैयक्तिक योगदान 12 येणारे 14 चेंडू आणि 38 टार्गेट 60 धावांचे आणि गोलंदाज निलेश काथाडे ठरला महागडा। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट आणि हा क्लीन बॉल ही विकेट इम्पॉर्टंट होती ही महत्वाची सफलता सक्सेस मिळते गोलंदाज निलेश काथाडेला आणि आता या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न 13 चेंडू आणि 38। गेले तर आकाश आक्रमक होत होता आणि तो पार्टनरशिप बिल्ड होत होती अशा वेळेला हा जो मच नीडेड ब्रेक थ्रू होता तो अतिशय महत्वाचा म्हणजे अगदी वेळेवर उपयोगाला पडलेला हा गोलंदाज। ही साझेदारी जर वाढत गेली असती तर मात्र थोडंसं महागडं किंवा मग नंतर कॉन्फिडन्स लेवल बॅट्समनची हाय झाली असती आणि कदाचित मग मोठे आक्रमण हे अपेक्षित असतात ती मात्र ही साझेदारी किंवा ही पार्टनरशिप तोडण्यामध्ये यशस्वी गोलंदाजी। नक्की सांबिवली संघाला या जोडीला फोडणं खूप महत्वाचं होतं। स्वर्गवासी शांताराम भगत प्रतिष्ठान आंबिवली ज्याचे पुरस्कर्ते विनायक भगत आणि आज संघानं बॅटिंग चांगली केली निलेशनं सुद्धा आता चांगलं कमबॅक केलं कारण आकाशी विकेट घेणं सुद्धा महत्वाचं होतं। अजय पाटील नॉन स्ट्रायकरला नवीन फलंदाज झालाय आकाश पवार स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी रोशन सर बेलवली संघ सुद्धा आणि आता अजय पाटीलनं सलग 3 षटकार ठोकले तर 1000 कॅश प्राइज जयेश करत वैभव घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार जयेश करत आणि वैभव घरत जयेश करत यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार आणि आता 2 षटकं संपली एकूण दावा 22 येणारे 12 चेंडू आणि 38। तर नक्कीच आपण पाहूया तसं बघायला गेलं तर समालोचनासाठी आमची टिकेमाळी सर आपल्याला भेटतीलच 4 रात्रीमध्ये परंतु आज ते खऱ्या अर्थानं पाहुणे म्हणजे काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेतृत्व म्हणून जर सावळी विभागामधून आपण त्यांना पाहिलं तर आज ते पाहुणे म्हणून आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आदरणीय उपसभापती वसंतदादा काटवले यांच्या माध्यमातून आपण स्वागत कक्षामध्ये पाहत आहोत। टिकेमाळी सर सूत्रसंचालन आणि समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज नेतृत्व रायगड ठाण्यामध्ये ज्यांचा गोड आवाज वारंवार आपल्याला सूत्रसंचालनाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पॉलिटिकल मीटिंग असू देत किंवा मग मोठमोठे लग्न समारंभ असू देत त्यांना तर क्रिकेटकडे त्यांचं लक्ष थोडं कमी आहे कारण मोठमोठ्या मीटिंगसाठी करत असतात आणि अशा वेळेला मात्र त्यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहतात। थँक्यू माळी सर परंतु तुमची अपेक्षा आम्हाला 4 रात्रीमध्ये वारंवार असणार। नक्की सन्माननीय वसंतदादा काटावळे यांच्या नावाने स्पर्धा आणि आज टिकेमाळी सरांनी दाखवलेली त्यांची उपस्थिती जरूर त्यांचा आपण आभार मानूया मात्र इथे दीपक पाटील सरांचा इशारा आलाय का हा चेंडू अवांतर गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज मनीष जळेला आपण पाहतोय आणि हा चेंडू आपण जरूर पाहिला अवांतर तर टिकेमाळी सर धन्यवाद आज आपण त्यांची उपस्थिती इथे पाहिली माजी उपसभापती चषकामध्ये आणि सामना आपल्याला दुसरा पाहायला मिळतोय खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप कडे क्षेत्ररक्षक धावेसाठी प्रयत्न जरूर आणि यस या नजरेसमोरून धावा पळवून काढल्या फलंदाज आपण पाहतोय अजय पाटील आकाश पवार मात्र रोशन सर इथे सामना जर बेलवलीला जिंकायचा असेल ऑल फॉर्मॅट जर सागर जर विचार केला ना आपण ऑल फॉर्मॅट वेल डन करायला लागतं कारण
तुमचा फिल्डिंग फॉर्मैट अपन करण घणसोरकरची बैटिंग पाहिली काय प्रचंड मेहनत होती काय वेगवान पद्धतीने धावा जमा केल्यात आणि अशा वेळेला मात्र या सगळ्या परिस्थितीवर पाणी फेरण्याचं काम फिल्डिंग डिपार्टमेंट करतोय ही दुसरी कच आपण पाहिली जी ड्रॉप होते मैदानामध्ये नक्की स्ट्रॉम्बे संघाला इथून आम्ही विनंती करतो संघनायक संघ सहकारी जर आला असाल तर आपण लक्ष असू द्या यानंतर आपला सामना खेळवला जाईल नेक्स्ट बॉल अजयसाठी अजयचा आक्रमक होणं संघ हितासाठी खूप महत्वाचं आहे ऑन साईडला क्षेत्ररक्षण खूप चांगलं आज आंबिवली संघ नव्या ऊर्जेनं खेळतोय आज या संघामध्ये धमक करण घणसोलकर निलेश खाताडे नितीन असतील आज यांची यंगस्टर नेहमी बलाढ्य संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी नेहमी तयारी असते आणि धाडस तुमच्याकडे असावं लागतं तुमच्याकडे कर्तृत्व असणं खेळामध्ये धाडस असणं या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं पुढचा चेंडू हा चेंडू ओ व्हेरी गुड स्ट्रोक कलात्मक फटका काय म्हणाल रोशन सकपाल सर अगदी खोदून काढलं हेलिकॉप्टर स्टाईलनं मात्र स्ट्रेट खेळलाय अप्रतिम फटका विचार केल्यानंतर सगळं काही मिक्स व्हायला लागतं म्हणजे वेल टायमिंग वेल शॉट सिलेक्शन आणि तुमची मनगटी ताकद ही या फटक्यामध्ये खूप महत्वाची असते आणि हे सगळं परफेक्ट जुनून आलं आणि एक चांगला फटका आपल्याला स्टेट ब्लॅक स्किनच्या वरून पाहायला मिळाला नक्कीच नऊ चेंडू आणि 28 आकाश पवार आक्रमक झालाय गोलंदाज मनीष जळेला दिलं त्याने चोख प्रतिउत्तर स्लोअर वन चेंडू आणि आता फसवलाय ट्रॉम्बे संघ आला असेल तर मी रोशन सर जरूर विनंती करेन टॉस इथं केलं जाईल कारण वेळेवर संघ दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्यांची ओपनिंग घेतो त्यांचं मनोगत घेतो मात्र अनेक स्पर्धेमध्ये रोशन सर असं सुद्धा पाहिलं का जेव्हा संघनायक वेळेवर येत नाही तेव्हा त्यांची ओपनिंग होत नाही आणि फक्त टॉसचा डिसिजन दिला जातो आणि आता ट्रॉम्बे आलाय आणि त्यांच्या विरुद्ध धुंद्रे संघ तर जरूर आपण इथे पाहूया आणखीन एक धक्का पाहिलं ना आपण अजय खेळतोय ऑफसाईड एंडला आणि 40 प्रीमियर लीग मध्ये शिवाजीनगर संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू अर्थातच ज्याचे फ्रेंचायझी होते आमचे जयेश करत जे की एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि केक शॉपचे ओनर सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून त्याला लगातारच्या 3 षटकांवर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हौशी नेतृत्व आहेत आणि समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा सुंदर आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि केक शॉपचे ओनर सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून या अजयला बॅक टू बॅक 3 षटकार लगावले ना तर सगळं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे नक्कीच जयेश खरे त्यांच्याकडून हे पारितोषिक जरूर मात्र आता सामना जिंकायचा बेलवलेला सामना कठीण होत चाललाय येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 6 चेंडू 28 टार्गेट 60 धावांचं आंबिवली विरुद्ध दोन हात करताना संघ पाहतोय बेलवली आपल्याच विभागातील हे दोन संघ आहेत आणि आता 6 मध्ये करायचे 28 उपसभापती चषकचा सागर गेल्या 8 वर्ष एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि त्याचं सातत्य राखणं हे फार महत्वाचं असतं कारण कार्यक्रमाचं आयोजन करतो आपण एखाद्या वर्षी आणि त्यानंतर मग त्या कार्यक्रमाला कुठेतरी विसरतो किंवा काय कारण असतं आपण त्या कार्यक्रमापासून लांब जातो अर्थातच कोविडमध्ये याही मॅच पासून आपण लांबच होतो पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभर एक जागतिक महामारीचं संकट होतं त्यावेळेस आपण क्रिकेट पासून लांब होतो क्रिकेटच नाही आपल्या माणसांपासून सुद्धा लांबच होतो कारण त्या काळातच आपण शिकलो आपलं कोणी नसतं आणि आपल्या माणसांनीही आपल्याला जवळ करायचं नसतं हे त्या दिवसांनी आपल्याला शिकवलं तर सांगायचं एकच होतं की सातत्यानं ह्या स्पर्धा आपण आज 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते 2023 एक शानदार आयोजन आपण इथे पाहत आहोत नक्की स्पर्धा आपण पाहते उपसभापती चषकाची ही स्पर्धा आणि आता 6 मध्ये 28 8 वर्ष सातत्य ठेवणं
हे खूप मोठी गोष्ट आहे रोशन सर, कारण बऱ्याच आयोजकांना आपण पाहतो अगदी एक दोन तीन वर्ष आयोजन चालतं आणि त्यानंतर त्या स्पर्धेचा नामोल्लेख सुद्धा होत नाही. पंचांचा इशारा आलाय दीपक पाटील सर जरूर यांना आम्ही पाहतो हा अवांतर चेंडू आणि आम्हाला माहिती दिली का त्यांची 176 प्लस स्पर्धा आहे. काय स्टॅमिना असेल डे मध्ये पंचांची कामगिरी करणं, नाईट खूप त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आक्रमण करतो हल्ला जरूर चढवलाय. आता जर सामना जिंकायचा असेल बेलवलीला तर उत्तर फक्त राहिलंय ते फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आता 5-25 अजय सागर पाहिला आपण अजय दुसरी धाव काढतोय तरी सुद्धा त्याचा आत्मविश्वास ढासाळलेला नाहीये. मैदानामध्ये हारजीत होत असते परंतु स्पर्धेमध्ये हारणं आणि मनामधून हारणं कधीही मॅच मध्ये किंवा सामन्यामध्ये हारणं ठीक आहे परंतु मनामध्ये हार मानता का मना या मूळ उद्दिष्टानं अजय मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. नक्कीच हा चेंडू अवांतर अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. 60 करायचे एकूण धावा धावफलकावरती पाहिल्या तर 36 आणि आता इक्वेशन आपण जरूर पाहतोय 5-24 आंबिवली संघाविरुद्ध 2 हात करताना संघ बेलवले. हा चेंडू यस नो बॉल किंचीची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असते आणि जरूर पंच इशारा करतील हंपायर्स बॅटकट या. यस 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 पंच दीपक पाटील सरांनी येथे सांगितलंय हा फटका जरूर आला 4 धावेसाठी. तर येणारे चेंडू असतील आता 5 चेंडू आणि 19 स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आपण चिंचोली संघाला पाहणार आहोत आणि त्यांचे पॅकर्स SP बाई आतापर्यंत 73 संघ त्यांनी या टेनिस क्रिकेटमध्ये यावर्षी पॅक केले आणि त्यांच्या मामाचा संघ खेळतोय तो म्हणजे आंबिवले. तर वळू आपण मॅच कडे 5 चेंडू आणि 19 सामना जिंकायचा असेल जरूर इथे आपण पाहूया. हा चेंडू डॉट बॉल गोलंदाज या वेळेला आंबिवलीकडून अनंता गाताडे अण्णा. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहिली 41-60 करायचे 4 चेंडू 19 1-2 मोठे फटके आले रोशन सर तर सामन्यामध्ये चांगली मजा येईल. मात्र अण्णा आक्रमण जरूर केलाय ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक येतो चेंडू पकडतोय धावेसाठी निघालेत विश्वास जरूर आहे मात्र बात कोण होणार आणि पंचांनी इथे सांगितले अशी धाव तुम्हाला घेता येणार नाहीये. काही स्पर्धेचे नियम ठरलेले असतात. द्वारकानाथ चोरके सर बेलवली दीपक पाटील सर बाळी आणि या दोन नामांकित पंचांना पाहतोय धावांची भूक आहे रोशन सर कारण आता मोठे फटके सामना जिंकून देतील बेलवलीला. अपेक्षा होती अजय याला स्ट्राईकला खेळण्याची मात्र जी स्ट्राईक रोटेशन असते आता इंटरनॅशनल काही नियम आहेत नवीन येणारा बॅट्समन स्ट्राईकला खेळणार आपण ही वन साईड स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये आणि बरेचसे काही आता नवीन नियम आहेत त्या नियमांना मात्र टेनिस क्रिकेटलाही सामोरं जावं लागतंय. आउटसाईड ऑफ व्हाईट बॉल पाहायला मिळाला थोडासा आश्चर्यचकित होण्याचा धक्का गोलंदाजाला जरूर मिळाला. टॉससाठी आलेले आहेत दोन्ही टीम्स मात्र दोन धावांची पॅनल्टी असणार आहे ट्रॉम्बे टीमला याची दक्षता घ्या आपण. नक्कीच नक्कीच रोशन सर बघा अशी नियमावली असावी लागते कोणाची गई केली जाणार नाही. 3 चेंडू 17 आक्रमक पवित्रा चेंडू ऑन साइडला आणि आता या सामन्यामध्ये जरूर आंबिवली संघानं मजबूत पकड निर्माण केल्या आणि जरूर आपण इथे पाहूया 2 चेंडू आणि 16 करण गणसोलकर नितीन गाताडे आपण पाहतोय आंबिवली संघ चांगला प्रवास करताना बॅटिंग त्यांनी खूप छान केलं आणि आता आपण पाहतोय बेलवली संघाला रोखण्याचं काम सुद्धा करताना आपण पाहतोय. स्वर्गवासी शांताराम भगत प्रतिष्ठान आंबिवली चे पुरस्कर्ते विनायक भगत यांचा संघ तर टॉस साठी चला चला जास्त वेळ घेऊ नका. ट्रॉम्बेचे संघ नायक यस टॉस लगेच करून घ्या क्विक. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन आदरणीय मोहन पाटील मी बैकर बाबा यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. बैकर बाबांना विनंती करेन दोन टीम मध्ये आपण टॉस करायचा आहे.
तो नक्की सामना सहज जिंकला तो स्वर्गवासी शांताराम भगत प्रतिष्ठान आंबिवली आणि त्यांना शुभेच्छा आलेत। अरुण जळे साहेब असीर ग्रामपंचायत सदस्य आंबिवली, आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक विष्णू गडकरी आंबिवली यांच्याकडून आंबिवलीला शुभेच्छा आल्या।